नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हे बघा हे न्यूज तुम्ही बघितलेलीच असेल की आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या तिढा कायम म्हणून ही न्यूज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर केलेली होती यामध्ये अजित पवार साहेबांचे स्टेटमेंट आहे की एम पी एस मार्फत परीक्षा घेणे अशक्य आहे तर हे स्टेटमेंट महत्त्वाचे आहे खूप सारे विद्यार्थी ही मागणी करत होते की आरोग्यसेवक गट क आणि गट डची परीक्षा ही एम पी एस सी मार्फत घेण्यात यावी जेणेकरून त्यामध्ये पारदर्शकता राखण्यात येईल परंतु अजित पवार साहेबांनी एकदाचच या मागणीवर विरामचिन्ह लावलेलं ला आहे हे सांगून की एम पी एस सीची परीक्षा घेणे एम पी एस सी मार्फत आरोग्यसेवकची परीक्षा घेणे हे अशक्य काम आहे ठीक आहे अजित पवार साहेबांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जो निर्णय घेण्यात येईल तो विद्यार्थ्यांच्या हिताला उद्देशूनच घेण्यात येणार ठीक आहे आणखी एक न्यूज आहे बघा याच्याशीच रिलेटेड हे बघा आरोग्य आयुक्तांच्या शासनाला प्रस्ताव हे इथे बघा वर आरोग्य आयुक्तांच्या शासनाला प्रस्ताव निर्णयाच्या चेंडू मंत्र्यांच्या कोर्टामध्ये ठीक आहे वादग्रस्त भरती प्रक्रिया रद्द करून एम पी एस सीद्वारे नव्याने परीक्षा घ्याव्यात याबाबत आरोग्य आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव दिलेला आहे ठीक या आहे याशिवायच आरोग्य विभागाच्या गट ड सोबतच गट क वर्गाच्या पेपरही फुटलेला आहे असं सहसंचालक महेश बोटलेंनी पोलिसांसमोर कबुली दिलेली आहे तर हे तेच महेश बोटले आहे सहसंचालक ज्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे भरती भरती घोटाळ्यामध्ये तर यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये यांनी कबुली दिलेली आहे की आरोग्य विभागाचे गट डचेच नव्हे तर गट कचे सुद्धा पेपर फुटलेले आहे ठीक आहे आता खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहेत की या ज्या परीक्षा आहेत गट क आणि गट डच्या आरोग्यसेवकाच्या हो या रद्द होणार काय परीक्षा पुन्हा होणार काय पुन्हा फीज भरावी लागणार काय सर्व प्रक्रिया पुन्हापासून होणार काय हे बघा एखादी परीक्षा ती परीक्षा होण्याच्या आधी रद्द करणे आणि ती परीक्षा झाल्यानंतर रद्द करणे या दोनही गोष्टींमध्ये फरक आहे एखादी परीक्षा जर ती झालेली नाही आहे अजून व्हायची आहे तर ती परीक्षा रद्द करणे शासनाला सोपी असते ठीक आहे कुठल्याही प्रकारचे काही जास्त प्रॉब्लेम त्यांच्यासमोर येत नाही परंतु एखादी परीक्षा झालेली आहे आणि सर्व विद्यार्थी रिझल्टची वाट पाहत आहेत अशा वेळेस ती परीक्षा रद्द करणे म्हणजे खूप जिकरीचे काम असते कोणतीही गव्हर्मेंट कोणतीही सरकार असल्या प्रकारचे निर्णय घाईमध्ये घेत नाही खूप विचारपूर्वक असल्या प्रकारचे निर्णय घेतले जातात ठीक आहे आणि जर समजा ही परीक्षा रद्द झाली आणि नव्याने जर परीक्षा होणार असेल तर माझ्या मते तरी तुमच्याकडून पुन्हा फीज घेतल्या जाणार नाही तीच फीज ठेवल्या जाईल आणि पुन्हापासून परीक्षा घेतल्या जाईल परंतु आता ही ही परीक्षा रद्द होणे कठीण काम आहे माझ्या मते तरी सरकार परीक्षा रद्द करण्याआधी खूपदा विचार करणार परीक्षा रद्द होणे आणि न होणे यामध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे असं मानून तुम्ही चालावं ठीक आहे खूप सारे विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थी असंच विचार करत आहेत आणि असंच मागणीसुद्धा करत आहे की परीक्षा रद्द व्हावी परंतु सरकारला सर्व विद्यार्थ्यांच्या विचार करून असल्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात कारण काही विद्यार्थी ही, विद्यार ही सुद्धा मागणी करत आहेत की परीक्षा रद्द होऊ नये ज्या लोकांनी घोटाळा केलेला आहे ज्या लोकांनी गडबड केलेली आहे ते अधिकारी आणि ते विद्यार्थीसुद्धा ज्यांनी अ… असल्या प्रकारचे घोटाळे करण्यासाठी पैसे वगैरे दिले असतील त्या विद्यार्थ्यांवरसुद्धा कारवाई करून ही परीक्षा रद्द न करता रिझल्ट लावण्यात यावा अशीसुद्धा मागणी काही विद्यार्थी करत आहेत हे ते विद्यार्थी आहेत ज्यांना ऐंशीच्या वर मार्क आहेत म्हणजे शंभरपैकी ऐंशीच्या वर प्रश्न त्यांच्याबरोबर आलेले आहेत असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत हे ते मुलं आहेत ज्यांनी मेहनत करून जास्त मार्क घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारच्या घोटाळा न करता कुणालाही पैसे न देता यांनी मार्क घेतलेले आहेत तर हे विद्यार्थी मागणी करत आहेत की परीक्षा रद्द करू नये तर शासनाला दोनही गोष्टी लक्षात घेऊन सर्वच्या सर्व प्लस आणि मायनस लक्षात घेऊन असल्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागणार आहेत ठीक आहे तर माझ्या मते तरी फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत परीक्षा रद्द होऊ शकते नाही होऊ शकत आणि माझं आणि मला असं वाटते की परीक्षा रद्द व्हायला पाहिजे कारण एवढा मोठा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा जर परीक्षेचा रिझल्ट लागला तर जे विद्यार्थी नापास होतील जे विद्यार्थी एक किंवा दोन मार्कांनी नापास होईल त्यांना त्यांना असं वाटेल की आपण या घोटाळ्यामुळेच नापास झालेलो आहो ठीक आहे आणि ते सर्व मुलं मानसिक ट्रॉमामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता आहे तर तर हे बघा हा व्हिडिओ एवढाच होता मी आपलं मत तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आणखी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट म्हणजे आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर जुन्या अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मल्टिपल चॉईस क्वेश्चन काढून त्याची सिरीज सुरू करणार आहोत ठीक आहे तर ही नवीन सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू होणार आहे ही सिरीज जर तुम्ही संपूर्ण केली तर इतिहासाची जुनी अकरावीची पुस्तक वाचण्याची तुम्हाला काहीही गरज नाही जर अकरावीच्या पुस्तकातून प्रश्न आले तर आपल्या सिरीजमधून ते प्रश्न तुम्हाला दिसणार आणि संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवता येणार ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद